नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक एव्हा आता ज्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे काही भागातील जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे तर दुसरीकडे केरळमध्ये मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचं उरत आहे अशामुळे आता अरबी समुद्रात नवं चक्रीवादळ तयार होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ही अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार सोळापासून राज्यात राबवण्यात येत आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जायची पण आता शेतकऱ्यांवर कोणताच भार पडणार नाही राज्य सरकारच विमा हप्ता भरणार असल्याने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया पीक विम्याचा लाभ मिळणार आहे ही बाब शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे चारशे एक कोटी अवकाळी पाऊस अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे पाच जून दोन हजार तेवीस रोजी हा एक महत्वपूर्ण जी आर आलेला आहे राज्यात सन दोन हजार एकवीस आणि बावीस या कालावधीमध्ये गारपीट आणि अवळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं होतं आता शेतकऱ्यांना चारशे एक कोटी सत्तर लाख रुपयाची या ठिकाणी मदत मिळणार आहे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा चौदाव्या हप्त्यापासून तीन कोटीहून अधिक शेतकरी वंचित राहू शकतात असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलेले आहे कारण बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी अपडेट केलेली नाही ई के, ना के वाय सी करणे बंधनकारक असल्याचं सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ई के वाय सी करण्यासाठी प्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर दिसेल आणि तिथं ई के वाय सी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मृग बहारासाठी राज्याच्या सव्वीस जिल्ह्यामधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे या योजनेचा एक लाखाच्या आसपास फळ उत्पादक सहभागी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सरकार म्हणतं की पीक विमा मिळवा आर्थिक सुरक्षा मिळवा प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाते गेल्या सहा वर्षात विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या नुकसानाची भरपाई म्हणून एक पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाचे अपडेट आहे काल रविवारी रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली कृषी सहकार विभागाशी संबंधित विविध बाबीवर चर्चा केली राज्यात शेतकरी महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेली प्रकल्प मार्गी लावल्याचा असल्याचं चा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे राज्यातील विविध प्रकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमी मार्गदर्शन ला लाभले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे सहकार विभागाशी संबंधित बाबीवर सहकार मंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केल्याचं म्हटलेलं आहे पुढचे शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आहे भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे ही आरोग्य विमा योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार या ठिकाणी करण्यात येतो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे ही आहे कापसाबाबत अपडेट यंदा जिल्ह्यातील साडे नऊ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी होण्याची शक्यता यवतमाळ येथे वर्तवण्यात आलेली आहे त्यातील पन्नास टक्के म्हणजे चार लाख पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याची कृषी विभागानं या ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व शे